आपण आता आलेलो आहोत मालवणवरनं डायरेक्टली गोव्याला, आणि गोव्याला यायचं कारण म्हणजे आपण ह्या टॅकल शॉपला व्हिजिट करतोय ज्याचं नाव आहे fishermanshub.com. तर तुम्ही यांची वेबसाईट पण चेक करू शकता, तुम्ही येऊन इथे स्वतः व्हिजिट करून बघू शकता इथे काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याचसोबतच आता अजून वेळ न काढता आपण डायरेक्टली टॅकल स्टोअरमध्ये जाऊया आणि आज आपल्याला काय काय नवीन बघायला मिळतं ना हे चेकआउट करूया. तर स्टे ट्यून्ड. आपले मित्र आहेत गजानन, काय म्हणतो, कसं आहे? चांगलं आहे, थँक्यू. तर आज आपल्याला पूर्ण या स्टोअरची टूर तू देणार आहेस. सर, स्टोअरमध्ये तुम्ही एंटर कराल ना, स्टार्टिंगला तुम्हाला बघायला मिळतं हे रॉडचं सेक्शन, याच्यात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे रॉड्स आहेत, पण आपण स्पेसिफिकली काही म्हणजे सगळेच दाखवायला गेलो तर मला वाटतं खूप वेळ जाईल. फिशिंग रॉड्स, बीच फिशिंग, स्पिनिंग, बॅकवॉटरसाठी आहे रॉड, नॉर्मल स्पिनिंगला आहे, बेट कास्टर्स आहे, आणि डिफरंट लेंथवरती अवेलेबल आहे. जो नवीन या फील्डमध्ये येतोय त्यासाठी बजेट रॉडमध्ये तू कुठला रेकमेंड करशील? सो अराउंड 2200 हा सेटअप भेटतो. हुकुमाचा सेटअप आहे, ओरिजिनल सेटअप आहे. त्यामध्ये रील भेटणार, लाईन भेटणार, रॉड भेटणार. हा रॉड 8 फूटमध्ये येतो. ओके, 8 फीटमध्ये, नाईस. आणि सेकंड तू म्हणतो स्पेसिफिक कुठल्या माशासाठी, जसं पालूसाठी तू पोल रॉड दाखवलास, तो एकदा दाखवू शकशील? म्हणजे जे लोक पालू पकडतात त्यांना माहिती आहे की जे हे आपले रॉड जात ते त्याच्यात काही कामाचे नाहीत, तर त्याच्यासाठी तुम्ही हा असा रॉड वापरू शकतात जो पोल रॉड आहे आणि याची स्ट्रेंथ चांगली असते ना. हो, जबरदस्त जबरदस्त आहे, फोल्डेबल आहे. ओके ओके, कूल, नाईस, क्रेझी. आता थोडे हाय एंड रॉड्स मध्ये जसं आपल्याला समजा डायवा किंवा कुमा मध्ये अजून किंवा बुगार्सिया मध्ये असे काही ब्रँडेड रॉड्स आपल्याकडे बघायला मिळतील? सो आमच्याकडे आहे मिचेल फ्लुइड, जो ब्रिटिश ब्रँड आहे. ओके, नॉर्मली हे सर्व रॉड स्पिनिंग मध्ये युज करतात, स्पेशली इन केरला दिस रॉड इज व्हेरी फेमस. दिस कम्स इन द 8, 9, 10 फीट मध्ये. तसंच आहे आमचा पॉपिंग रॉड अजुरेस, जबरदस्त आहे हा रॉड. ऑफशोअर फिशिंग सेम आहे तो, नाव सेम आहे, बट दिस हॅज लिटल डिफरंट फीचर. ओके ओके, आणि हा जबरदस्त आहे, स्पेशल पॉपिंग साठी युज करतात हे. आपण ऑलमोस्ट गोव्याच्या समुद्रात, महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट अंदमान पर्यंत लोक नेतात. ओके ओके, आणि हा बट जॉईंट मध्ये येतो. ओके, सो टू पीस. ओके, किती हाईट काय? ऑलमोस्ट ह्याची हाईट येते 7.9 फीट. ओके, नाईस. वेटला दाखव का? लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहे ॲक्च्युली, नाईस. सो जी रिक्वायरमेंट असेल ना त्याला नक्कीच फुलफिल केलं जाईल, आणि तुम्ही जाऊन ही वेबसाईट चेकआउट करा आणि बघा कशी वाटते ती. आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे रॉड सेक्शन तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आता आपण पुढे जाऊया, रील्स कुठल्या कुठल्या आपल्याला बघायला मिळणार आहे. निगारीस फार चांगलं आहे, ऑलमोस्ट 7000 याची कॉस्ट आहे, लाईट वेट आहे. आणि त्यामध्ये त्याची स्पेसिफिकेशन म्हणजे त्यामध्ये ऑलमोस्ट 12 kg ड्रॅग आहे, अँड इट्स अ बोथ वे रील, 5 बॉल बेअरिंग्स आहे त्यामध्ये. हा आहे आमचा डायवाचा PR 100L. ओके, बेट कास्टर, व्हेरी लाईट अँड ब्युटिफुल फॉर द बॅक वॉटर्स. याची कॉस्टिंग काय? ऑलमोस्ट 4625. जबरदस्त ओरिजिनल प्रोडक्ट ह्या कॉस्ट मध्ये, दिस इज नाइस. ट्रस्ट मी, व्हेरी गुड फील इन हँड पण चांगला आहे. CMR HD CHD मॉडेल मध्ये हा ओकमाचा आहे, कार्बन फिनिशिंग दिली आहे त्याला, फार लाईट वेट आहे त्याचं. आणि ऑलमोस्ट याची रेट आहे 5512 समथिंग, आणि 6-to-1 आहे याचा, जे जिटला पण वापरू शकतो, इनशोअर ऑफशोअर वगैरे सर्व करू शकतो त्यामध्ये. आणि त्याची ऑलमोस्ट ड्रॅग आहे 9 kg पर्यंत, जबरदस्त. ॲक्च्युली खूप जास्ती कूल लुकिंग आहे, आणि फिनिश जर बघाल ना रीलचं मस्त वाटतं.
हा बजेट फ्रेंडली रिलाय ऑलमोस्ट लुकाना रेनो 2 1000-1200 पर्यंत भेटतात. त्यामध्ये त्याची ब्रेकिंग ड्रॅग आहे एक 6 किलो 7 किलो पर्यंत ड्रॅग आहे. आणि हे पण चालतात म्हणजे ज्यांना आता सुरू करायचं त्यांच्यासाठी खूप चांगलं. लुकाना टॉर्नेडो काफी स्पेसिफिक फीचर्स आहे ज्याचे, त्यामध्ये पॉवर नो वगैरे डिझायनिंग जबरदस्त आहे. बघायला पण फार चांगलं आहे. ऑलमोस्ट 2,850 रुपीज मध्ये हे तर आत्ता आपण रील्समध्ये बघितलं ना, तर काही रील्स होते जे तुम्हाला ओकुमामध्ये आणि इवन स्टार्टिंगसाठी लुकानामध्ये पण मिळत आहेत जे एकदम कमी बजेटमध्ये. त्याचसोबत आत्ता आपण जे बघणार आहोत ते थोडे हेवी ड्युटी रील्स आहेत, राईट? सो टोरिंग रील्सपासून ते तुम्हाला ओकुमाच्या ह्या 8000 सिरीजच्या रील्स पण बघायला मिळणार आहेत, जे की क्रेझी आहे, लिटरली खूप जास्त हेवी आहेत आणि धमाल फील आहे. तर आता गजान पुढे सांगेल आपल्याला ह्याच्याबद्दल. ओके, सो हा रील आहे त्याची ऑलमोस्ट 20 kg ड्रॅग कॅपॅसिटी आहे आणि हो इनशोअर आणि ऑफशोअर पण यूज करायला भेटतात. इनशोअरमध्ये थोडा हेवी आहे, ऑफशोअरमध्ये आपण यामध्ये ट्रॉलिंग पण करू शकता, स्पिनिंग पण करू शकता आणि बलकम भारी मासा पण पकडू शकता. ऑलमोस्ट याची कॉस्ट मिळणार आपल्याला 7,952 रुपीज. नेक्स्ट आहे मल्टीप्लायर रिंग, जबरदस्त रील आहे. या रीलमध्ये आपण ये स्पेशली मेंट फॉर द ऑफशोअर फिशिंग, पण यामध्ये ना काही लोक लाईव्ह मिलेट पण फिशिंग करतात. सो ते मोनोफिलामेंट टाकतात आत आणि लाईव्ह मिलेट फ्लोटर बरोबर सोडतात पाण्यामध्ये आणि दे कंट्रोल फुल फिशिंग ऑन दिस. इट्स व्हेरी ब्युटिफुल. सो दिस इज ॲक्च्युली गोन बी माय नेक्स्ट रील फॉर द लाईव्ह मिलेट फिशिंग. आणि हा बघा, हा रापालाचा अपग्रेडेड एस टाईप रील आहे, नवीन स्टॉक आहे, पुरा ओरिजिनल स्टॉक आहे. फार स्मूथ रील आहे, याची ब्रेकिंग याचे ड्रॅग आहे ऑलमोस्ट 7 kg आणि त्यामध्ये भेटतात आपणाला सेकंड स्पूल. आता मी काय करतो, याला आय सजेस्ट टू पुट ब्रेड वायर, ब्रेड वायर, ओके, फॉर इनशोअर ऑफशोअर फिशिंग. आणि याला आपण मोनो टाकू शकता. सो जेव्हा आपण डेड बेडला जाता तेव्हा हे टाकायचं आणि ऑफशोअर इंचरसाठी स्पिनिंग करताना ब्रेड लावायचा स्पूल टाकायचा. आणि त्यामध्ये तो हा टॉक मिनो ॲब्सोल्युटली फ्री पिंक कलर आहे, जबरदस्त आहे, स्पेशली स्नॅपर आणि बारामुंडी करतो. त्याच्यानंतर आपण रील्स बघितले, आता रील्स बघून तर झालं, आता त्याच्यावर चांगली लाईन येणं खूप जास्ती गरजेचं आहे. त्यासाठी आपण या शॉपमधल्या लाईन सेक्शनकडे बघतो आहे. आणि गजान, तू म्हणशील तर जो आता बिगिन करतोय, नुकताच येतो या फिशिंगमध्ये, त्याला कुठली लाईन तू सजेस्ट करते, अशी जी ब्रेक पण नाही होणार लवकर आणि त्याला बजेट पण थोडा रिझनेबल पडेल असं. सो आमच्याजवळ जिती लाईन आहे ना, ऑलमोस्ट सर्व ब्रँडेड आहे. ओके, द बेस्ट थिंग अबाउट इट की ब्रँडेड लाईन 80 रुपयाला भेटणार, 80 रुपयामध्ये 100 मीटर, ज्याची ब्रेकिंग रेंज ऑलमोस्ट 13 किलो पण आहे. दॅट इज इनफ फॉर द फिश. दॅट्स नाईस. दाखव कुठली आहे ती. हा कसान्याची लाईन आहे आणि ओकुमा पण आहे, ब्रँडेड आहे, त्याची पण 80 रुपया कॉस्ट आहे. सो हे ग्रीन कलरमध्ये येतात, ट्रान्सपरंट व्हाईट कलरमध्ये येतात, ब्राऊन कलरमध्ये. सो ही लाईन हे लोक 80 रुपीज पर स्पूल हे करू शकतात आणि कसान आहे आणि ही ओकुमाची ही पण 80 रुपये पर स्पूल आहे, 100 मीटरचा स्पूल आहे. विच इज नाईस. दिस इज अराउंड 160 रुपीज. सुफिकची लाईन आहे आणि ट्रान्सपरंट कलरमध्ये. सो आता हे सगळे मोनोज आपण बोलतो ना जेवढे आहेत ते, आता हे सगळे मोनोज आहेत लक्षात ठेवा. ह्याच्यातले कुठलेही ब्रेड लाईन्स नाही आहेत, हे मोनो लाईन्स आहेत जे तुम्ही बेट फिशिंग आणि छोट्या क्रीक फिशिंगसाठी वापरू शकता डेफिनेटली. तर नेक्स्ट लाईन ही क्लिअरची सुफिकची ड्युराफ्लॅक्स. दिस इज द बेस्ट लाईन इन ड्युराफ्लॅक्स. जसा पाणीचा कलर आहे ना, तो कलर हा लाईन टॅक येतो. ओके, तो ट्रान्सपरंट आहे. दिस फीचर्स आर इक्वल टू द फ्लोरोकार्बन लाईन, विच इज द लेटेस्ट लाईन इन द यु नो फिशिंग इंडस्ट्री. सो आता पाणी क्लीन आहे तर हा दिसणार नाही, त्यामध्ये डार्क आहे तर लाल आहे तर कलर त्याचा. हे कितीला आहे? 310 काहीतरी आहे याची.
सो आता आपण बघितलं ते मोनोज होते, मोनोलाईन्स होते, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रेंजमधले प्रोडक्ट्स बघायला मिळेल. त्यासोबत आता आपण बघणार होतो म्हणजे ब्रेड. दिस आर ऑल सुफिक स्टॉक. सुफिक ब्रेडलाईन आहे, सुफिक्समध्ये सनलाईन, सिग्लॉन आहे, दायवा आहे, सुफिक एक्सेट आहे, A32 आहे. आता स्टार्ट करूया, सुफिक्स ठेवतो ना आपण आपल्याकडे. सुफिक्स आता सुफिक्स काय आहे, स्टॉक अवेलेबल असतो आणि चांगला ऑलमोस्ट चांगला स्टॉक बघायला जात. तर एक्सेल सुफिक मध्ये 925 मध्ये जर 28 mm घेणार तर त्याचे 22 kg वगैरे स्ट्रेंथ भेटते आणि चांगला आहे लाईन. ओके, सो टू स्टार्ट विथ सुफिक गायरो, रिझनेबल रेट आहे, सॉरी 430 rupees भेटतात 100 meter लाईन. सो हा येतो डिफरंट साईज मध्ये, 30 मध्ये येतो, 35 मध्ये येतो, ट्रॉलिंगला पण यूज करू शकतात आपण. ओके, तर दुसरा रिझनेबल म्हणजे मॅट्रिक्स प्रो आहे. यामध्ये ही आमची बॅकअप लाईन आहे, म्हणजे आम्ही जेव्हा ट्रॉलिंगचा वगैरे सेटअप करतो ही लाईन पहिल्यांदा अगोदर घालायची. मग काय होतं, जेव्हा ही लाईन स्टार्ट होते ना, कळायला लागते की ऑलमोस्ट लाईन तुटायला पाहिजे पूर्णपणे. ओके, सो मग आहे A32. युनिक फीचर्स आहे याचा, याची फाईन डिझाईन याची स्पेशलिटी आहे आणि प्राईजमध्ये पण रिझनेबल आहे. 1100 rupees 100 meter भेटतं. ओके, आणि लाईन्समध्ये सर्वात जबरदस्त जी मला आवडते ती आहे एक्सेपची 28 mm. ही इनशोरला यूज करू शकतात, ऑफशोरला यूज करू शकतात. जी पॉपिंग करा, जिगिंग करा, याला काही नाही. आणि बेस्ट थिंग यामध्ये ही ना, पाण्यामध्ये जास्त पाण्याच्या फ्लो बरोबर जात नाही, पाणी कातरून लुअर पुढे येणार, स्ट्रेट येणार. हो, कर जो बनतो करेक्ट तो नाही भेटत. 945 ऑलमोस्ट 28 mm ची 22 kg पर्यंत स्ट्रेंथ आहे. आणि त्यामध्ये आता दुसरी आहे ती फाईन डिझाईनची A32 आहे. आता ही नवीन स्टॉक आला A32 मल्टी कलर पण आहे. ही ब्रेड नॉर्मली सॅल्मन वगैरे यूज करतात कारण याची डिझाईन खूप फाईन आहे. ओके, आणि हा जी डिस्टन्स कव्हर करू शकतात, इफ यू कम्पेअर X8 आणि A32 मध्ये सिमिलर साईज मध्ये डिस्टन्स जास्त कव्हर आहे. फक्त कॉस्टिंग मध्ये जर असा प्राइस मध्ये थोडा रेंज आहे. किती आहे याची? 300 meter आहे. 2870 भेट. ओके, रिझनेबल म्हणजे 1200. X8 दायवाची पण भेटणारी जबरदस्त आहे लाईन. जे ब्रेड आहे दायवा, तसंच प्रीमियम लाईन आहे, जसं की सनलाईन आहे, ते युजरीची आहे, हार्डकोरची आहे. ऑलमोस्ट स्टॉक संपत आला. दिस आर द वन ऑफ द बेस्ट सेलिंग लाईन. सनलाईन तर मी स्वतः पण वापरतो. हो, चांगला रिझल्ट आहे, जबरदस्त लाईन आहे. त्याचे प्राइसिंग काय आहे एकदा सांगा? ऑलमोस्ट ही ऑलमोस्ट 150 meter आहे, 1500 पडतात. ही 150 yard आहे, 1100 पडतात. आणि ही 300 एक जबरदस्त लाईन आहे, ती स्पायडर लाईन पण आहे आमच्याजवळ. ओरिजिनल स्टॉक आहे या स्पायडर लाईनचा. ओके, हा पण जबरदस्त सेल आहे. सो हे जे सगळे बघितले ना लाईन सेक्शन्स, पण परत एकदा मी रिपीट करतो तुमच्यासाठी, खाली इथे fishermanhubs.com ही वेबसाईटची लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण इथे देखील येत असेल, नक्की चेकआउट करा. आणि तुम्ही जर ह्यातले कुठले लाईन्स वापरले असाल आणि तुम्हाला त्याचा काही ब्लॉग किंवा काही रिव्ह्यू टाकायचा असेल तर नक्कीच तुम्ही इथे या साईटवर टाकू शकता. आता आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया, जो की आपल्याला ह्याच्यासाठी आहे, लीडर्ससाठी. सो आता आपण लीडर्सकडे येणार आहोत आणि लीडरमध्ये आपल्याकडे काय काय आता सध्या अवेलेबल ते एकदा. ओके, लीडरमध्ये मोनो पण अवेलेबल आहे, फ्लोरोकार्बन पण अवेलेबल आहे. मोनो नॉर्मली फार जास्त स्ट्रेंथ देतात आणि फ्लोरोकार्बन नॉर्मली इनविजिबल आहे. ओके, विच इज लाईक अ बेस्ट अँड इट्स अ लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी फिशिंगमध्ये फिशिंग फील्डमध्ये आहे. त्यामध्ये आमच्याजवळ आहे सुफिकची आहे फ्लोरोकार्बन, मोनोमध्ये सुफिक ZP आहे, सुफिक सुपिरियर आहे, बर्कली ट्रायलाइन आहे. दिस इज द बेस्ट मोनोफिलामेंट लाईन फॉर द ऑफशोअर फिशिंग, बर्कली ट्रायलाइन. जबरदस्त स्ट्रेंथ आहे याची आणि ओरिजिनल प्रोडक्ट आहे बर्कली. ओके,
त्यामध्ये XC8 पण आम्ही आणली आहे आता, फ्लोरोकार्बन XC8 आणि मोनोफिलामेंटमध्ये पण भेटतात. ओके. वन ऑफ द बेस्ट सेलिंग दिस थिंग द लीड वायर हा फ्लोरोकार्बन आहे, पण याचा कलर पिंक आहे, पण जबरदस्त लाईन आहे. त्यामध्ये युजरीचा HD कार्बन फार चांगली लाईन आहे, जबरदस्त, ऑलमोस्ट लास्ट पीस आहे आउट ऑफ फुल स्टॉक HD कार्बनमध्ये. सो आता आपण लाईन्स वगैरे सगळं बघितलेले आहे. आता आपण जाणार जे रेग्युलर यूजसाठी आपल्याकडे जे मिनोज किंवा लुअर्स असतात त्या सेक्शनमध्ये. तुझा पर्सनल कुठला आहे, तू सगळ्यात जास्ती कुठला वापरतो? जास्ती माझा हा रपाल XR10. आय थिंक म्हणून त्यांनी रपाळचा टी शर्ट पण घातलेलं. सो हाची मला द बेस्ट थिंग अबाउट दिस इज द मॅट फिनिश. विजिबिलिटी जास्त आहे, जास्त आहे, बरोबर. पाणी वगैरे डर्टी आहे, विंड प्रेशर वगैरे आता या सिच्युएशन, आणि ऍक्शन पण याचा चांगला आहे, जबरदस्त आहे ऍक्शन. सेकंड बेस्ट आय कॅन सजेस्ट इज रपाला शॅडो रॅप डीप, याचा जबरदस्त ऍक्शन आहे. आणि याची एक स्पेशालिटी आहे की हा जेव्हा ट्विच करतो आपण की तेव्हा तो 180 degree स्पिन होतो. ओके. फुल 180 जातात, मग त्याला रील परत करताना ते वर जाऊन खाली येतो. दॅट इज द बेस्ट थिंग अबाउट दिस, ऍक्शन पूर्णपणे. जर सिम्पल ऍक्शन केली ना तर बाईट फार कमी भेटणार, बट जे पॅटर्न आहे ना त्यामध्ये खेळाल तर जबरदस्त. हे कुठले हेवी मिनो जे युजरीचे आहेत, युजरी हार्डकोर. सो हे स्पेशली सस्पेंडिंग आहे आणि क्विक सिंकिंग लोअर आहे. ओके. सो ते पाण्यामध्ये आत खेळायचं, जेव्हा जर GT वगैरे वरती चेस नाही करत आणि GT खाली आहे तर हे टाकून खेळायचं तिथे आतमध्ये, जबरदस्त, बरोबर मारू शकतो. सो सॅल्मन पण याला हिट करतात आणि स्पेशली GTs. ओके. GTचा येलो फिन जास्त आहे. हे पूर्ण सेक्शन आहे बघा. सो नॉर्मली हे सर्व बारामुंडी स्नॅपर्स, हा एक जबरदस्त कलर आहे, ग्रीन कलर स्नॅपर आणि बारामुंडी, हा वन ऑफ द हायस्ट सेलिंग आहे या साईज मध्ये. नेक्स्ट वी हॅव इज मेगा बारा मॅजिक, जबरदस्त आहे कलर, सर्व बेस्ट सेलिंग लुअर्स आहे. यामध्ये एक रॅड हेड पण येतो, तो आउट ऑफ स्टॉक फुल इंडियामध्ये कुठे नाही आता, तो पण एक जबरदस्त, त्यामध्ये भयानक कलर आहे हा कलर, स्पेशली फॉर द बारामुंडी. चणक हो फार चालतो, मस्त आहे, स्ट्रिप्टमध्ये पण येतात. हे मलेट सारखंच आहे. या व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अँड दिस कॉस्ट अराउंड याची कॉस्ट आहे 520. रिजनेबल आहे आणि रिझल्ट भयंकर आहे. आणि नेक्स्ट कसांचा अल्ट्रा मिनो. ओके. फार याचा सेल भयान आहे, फुल इंडियाला हे लोअर यूज करतात, कसांचा ब्रँड आहे, मोस्टली फॉर द बारामुंडी. हा बघा, हा ऑरेंज व्हॅलीमध्ये गोल्ड फिनिशिंग आहे, तो जास्त चालतो, स्पेशली फॉर द सनसेटला याचा रिझल्ट आहे. एक आम्ही टॉप वॉटरला जाऊया, नॉर्मल टॉप वॉटर, टार्पॉन, कोकर, GT, बाराकुडा, इवन चणक पण भेटतात याला, बारामुंडी पण भेटतात, पण ओनली त्या लोकेशनला कास्ट करायला पाहिजे. ही साईज स्पेशली बॅक वॉटर्स, पण ऑफशोअर फिशिंगला पण चालते, रॉक्साच्या बाजूने वगैरे करायचे. बरोबर. तर दिसा ओनरचे आहे ते, ओरिजिनल हॅपनिंग सेक्शन आहे जिक्स GT यामध्ये. सो हा आहे जिक पाराचा आहे स्टॉक, डिओ इंटरनॅशनलचा पण स्टॉक आहे इथे, जबरदस्त कलर्स येतात यामध्ये. हा कलर बघा, सारखी फिनिशिंग बघा याची, लाईक यु नो स्मॉल फ्रेश वॉटर त्याची फिनिश. हाचा एक माझ्याजवळ पण पर्सनल कलेक्शनमध्ये आहे, जबरदस्त आहे. आणि यामध्ये फास्ट पण येतात आणि स्लो सिंकिंग पण. बेस्ट थिंग अबाउट स्लो सिंकिंग इज यु नो यू गेट व्हेरी गुड बाईट. सो ओनली थिंग इज दॅट यू हॅव टू रिमूव्ह द टेल हुक. स्लो सिंकिंग करताना अगर रॉक्सामध्ये सिंकिंग कराल ना तर टेल हुक काढायचं आणि असिस्ट हुक मध्ये खेळायचं. सो हे सर्व जिक्साचे सेक्शन आणि हलकोचे क्रिस्टी लोअर आहेत, स्पेशली राउस नंबर 1 फॉर राउस. सो सजेस्टेड साईज इज 40, 50, 60. जबरदस्त. आणि यामध्ये आर्ट ऑफ वॉटर पेन्सिल लोअरमध्ये दुकानाचं आहे, टॉममध्ये आहे आणि डिओ इंटरनॅशनलमध्ये पण आहे. ओके.
हा ॲक्च्युली चांगला आहे, युनो वापर तो रपालाचा पण पेन्सिल आहे ना इथे. हो क्रेझी लुकिंग कलर, कलर बघा फक्त याचा. माझ्याजवळ याचा तो मुलेट कलर आहे, त्याच्यावरती त्यांनी ग्रे कलर तो हे ब्लॅकची फिनिशिंग दिली आहे. तो हा पर्लवाला आहे. हो सर्व पॉपर्स वगैरे आहेत अंदमान वगैरे. आता मालवणमध्ये जेव्हा मोठी जी टी येते 3 किलो 4 किलो तेव्हा हे एक्सप्लोरचे ते पॉपर्स यूज करतात. नंबर वन आहे पॉपर. यस. आणि हे हलतेचे हे पण ऑफशोअर साठी मोठे आहे, मोठे ऑलमोस्ट 10 किलो 15 किलो जी टी साठी यूज होतात. हो आता आपण हे बघतोय अल्ट्रालाईट फिशिंग, जे छोटे रील्स आणि छोटे एकदम रॉड्स येतात, जे ॲक्च्युली खूप जास्ती फ्लेक्झिबल आणि मस्त एकदम फील भारी असतो, पण आपण कॅच करत असतो ते छोटे फिशेस. आणि त्याच्यासाठी लागलेलं सगळं हे टॅकल आपल्याला इथे बघायला मिळते. स्टार्ट कोण करशील तू याला? ओके, सो हे बर्फलीची श्रिंप आहे. बॅकवॉटर्स करतात, सो बेसिकली फॉर द स्नॅपर्स आणि बारामुंडी चणक. ह्याच्यावर डिसेंट साईज स्नॅपर येऊ शकतो, भेटू शकतो. हे आहे मग जिक्स आहे, तारपॉन्स, मग बाराकुडा छोटे छोटे कॉकर. हो त्याला पण घेतात. चांगला चांगला कलर आहे. दिस इज नाईस. आता हे सर्वात मायक्रो लुअर्स आहेत, वर्म्स फिशिंग म्हणतात. ओके, वर्म फिशिंग. त्याला एक छोटासा जिगेड होतो, 1-2 ग्रामचा वगैरे, ते लावून फिशिंग करायचं. ओके, ह्याच्यावर छोटे मासे एकदम. हो छोटे मासे, स्मॉल साईज. तो एक वेगळा गेम आहे पूर्ण. थँक्यू. एक वेगळ्या स्केलमध्ये आपण इथे फिशिंग करतो. इथे मोठा मासा हा गेम नसून इथे फक्त फिशिंग आणि त्या आजूबाजूची मजा आहे, तो एक्सपिरियन्स आपण घेतो. तो घेण्यासाठी हा एक वेगळा सेक्टर आहे जो की क्रेझी आहे खरंच. म्हणजे तुम्ही जिक्सचा जर साईज बघाल ना, ही बघा, ही जवळजवळ माझ्या बोटापेक्षा पण खूप लहान आहे ही बघा. आणि वेगळा गेम आहे, टोटली वेगळा आहे. नाईस. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच तुम्ही येऊन इथे बघू शकतात काय काय आहे ते आणि फिश ऑन करू शकतात. चला, आपण जेव्हा डीप सी फिशिंगसाठी जातो ना, त्यावेळेला आपल्याला असे लुअर्स लागतात जे जास्तीत जास्त डेप्थपर्यंत जातो. तर जे तुम्ही ऑलरेडी फिशिंगच्या व्हिडिओजमध्ये बघितले असाल तर ह्यातले ते लुअर्स आहेत. तर ह्यात म्हणजे तू नॉर्मली टोलिंग आलो ना, कुठले लुअर्स सगळ्यात जास्त? नॉर्मली आम्ही महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जास्त नाही, ऑलमोस्ट 5 मीटर्स डेप्थचे वगैरे वापर करतो. तसेच जेव्हा माल इथे अंदमान लक्षद्वीप त्यामध्ये 12 मीटर्स डेप्थचे पण पाहिजे. कधी कधी त्याला एक्सटेन्शन पण लावायला पाहिजे. अजून डीप टाकायला डायव्हर्स मॅग्नम. सो त्यामध्ये येतात विथ रॅटल, येतात विदाउट रॅटल, येतात क्रोम फिनिशिंग, येतात हाय स्पीड ट्रॉलिंग, येतात. हे सर्व हाय स्पीड ट्रॉलिंग आहे, म्हणजे आमचं किंग फिश वगैरे यु नो त्याला हे हाय स्पीड ट्रॉलिंग. मार्लिन फिश, किंग फिश वगैरे त्याला हे हाय स्पीड ट्रॉलिंग. त्यामध्ये ट्रॉलिंगची स्पीड पण आहे. दिस इज फॉर स्नॅपर्सचे वगैरे बाईट होतात ना, मन्सून संपला की त्याला फिश वगैरे यूज करतात. सो हे सर्व वेगळे कलर वेगळे डेप्थमध्ये येतात. आपल्याकडे स्ट्रॉम रपाला आहे, त्याच्यानंतर अजून हल्को मध्ये येत आहेत, विल्यमसन मध्ये आणि लुकाना पण आहे, आणि लुकाना देखील आहेत आपल्याकडे. तर मोस्टली सगळं कलेक्शन ट्रॉलिंग मध्ये पण कव्हर्ड आहे. पूर्ण एक ब्रीफ ओव्हरऑल तू काय सांगशील याच्याबद्दल? ओके, सो हे सगळे स्टॉक जितले पण बघतोय आपण, हे सगळे ब्रँडेड स्टॉक आहे, ओरिजिनल स्टॉक आहे. त्यामध्ये हुक्स जर तुम्ही बघाल तर ते सर्व केमिकली शार्पन्ड आहे. ओके, विथ लेस एफर्ट यू कॅन गेट अ व्हेरी गुड कॅच. जास्त एफर्ट टाकायला नको. सो इफ यू आर बिगिनर, इफ यू डोंट नो टू फिश अँड इफ यू यूज अ केमिकली शार्पन्ड हुक्स, जसे की मुस्टार्डचे आहे, हुक अप जास्त लव्ह करतो. इन्स्टंट होणार, इन्स्टंट होणार विथ लेस एफर्ट. सो यु नो इंटरेस्ट इन क्रीजेस. ओके, तसेच हे सर्व छोटे लुअर्स पण आहे. यामध्ये स्प्लिट रिंग्स आहे, व्हरायटीमध्ये आहे, डिफरंट स्ट्रेंथमध्ये आहे. कंपनी पण 2-3 वेगळ्या कंपनी आहे. विराज आहे, VMC आहे, मग ओनरचे पण आपल्याला बघायला मिळते. क्रिम्सन आहे, क्रिम्सन. तर हे सगळे आपल्या वेबसाईटवर जसं काही नवीन प्रोडक्ट येतात ते अपडेट होत राहतात. ओके, तसेच हे ट्रेस वायर आहे. ओके, स्पेशली आता आम्ही
कॉन्सेप्ट बघतो मोनो आणि फ्लोरोकार्बन ट्रेस वायर. आम्ही ही ही ट्रेस वायर टाकत नाही. आता ना व्हेरी इम्पॉर्टंट टू पुट दिस ट्रेस वायर वेन यू फिश फॉर बाराकुडा. मोनो आणि फ्लोरो जर आम्ही युज केली बाराकुडाला तर कट करून टाकतो. सो ही एक 3-4 इंचाच्या आहे लीड वायर ट्रेस वायर जो मेन लीडर आहे ना त्याचा पुढे टाकायचा त्याला हो येतो आणि लुअर येतात. ओके तशीच फ्लाय फिशिंगची पण लाईन आहे जी नॉर्थ इंडियाला वगैरे जास्त वापरते. तसंच आमचं गाव लिप ग्रिपर आहे. ओकुमाचा लिप ग्रिपर आहे. तसंच वेगळे डिफरंट पण लिप ग्रिपर आहेत आमच्या जवळ. ओके येस. आणि हा आहे स्ट्रॅप रॉड स्ट्रॅप पण आहे. मग टॉर्च वगैरे आहे आणि स्लीव्स पण आहे. फिशिंगला हे ग्लव्स आहे जर हेवी पॉपिंग वगैरे करतात. जर रील नॉर्मली ऑफशोर साठी आम्ही भयानक मोठे 6000 सिरीज 8000 सिरीज तेव्हा हा ग्लव्स युज करायचा. थोडं कुशनिंग भेटतं. तसे जे फिंगर ग्लव्ह पण आहे आमच्या जवळ. मग सगळे रीलचे पाऊच आहे यामध्ये. मग हुक रिमूव्हर. सो याचा फायदा काय माशाला त्रास नाही होत. विथ लेस पेन यू कॅन रिमूव्ह द हुक. ओके रॉडचे पाउच पण आहे. ओके रील रॉड एकत्र तुम्ही ठेवू शकता. आणि याला बेल्ट पण येतो. ओके ताकद जायचा. नाईस. आणि हे सर्व सीजर्स वगैरे प्लायर्स स्प्लिटरिंग प्लायर्स आणि फॅन्सी ओपनर्स वगैरे यूज करू शकतात. आणि ही आमची न्यू रिलीज आहे पाण्याची बॉटल फिशिंग. याला आम्ही हायड्रेशन बॉटल म्हणून नाव टाकलं. ओके ओके ज्याचं आता सेल होत आहे. नाईस. आता उन्हाळ्यात जास्ती गरजेचं आहे पाणी वेळेत पित राहण्यासाठी. दॅट्स रिअली कूल. तो आता खूप ॲक्च्युली मजा आली हा पूर्ण स्टोर बघताना आणि माहिती पण तू खूप जास्ती उत्तम दिली आहे. तर आता आपण फायनल ह्या टप्प्यामध्ये एकच बघूया की तुमची ही जी म्हणजे इथून कोणाला ऑर्डर करायचं आहे तर काय काय ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सध्या. ओके सो वेबसाईटवरती जाऊ शकता www.fishermanshub.com. त्यावरती सर सर्व प्रोडक्ट्स इथे जे अवेलेबल आहेत ते ऑल रजिस्टर आहे त्यामध्ये. ओके सो वी शिप एनिवेअर इन इंडिया. ओके कुठेही कोण्यापर्यंत आम्ही इंडिया भारतमध्ये पूर्ण भारतमध्ये शिप करतो. थोडे प्रोडक्ट वरती जो लाईन्स वगैरे आहे थोडे लुअर आहे छोटे लुअर आहे त्या म्हणजे डिलिव्हरी फ्री आहे. आणि देन इफ देर इज अ डिलिव्हरी ते 60 रुपयापर्यंत स्टार्ट होतो डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ साईज अँड वेट ऑफ द पॅकेज. जसं की रॉड वगैरे आहेत ते आम्हाला पीयूसी पॅकिंग करावी लागते त्याला थोडा एक्सपेन्स होतो. दॅट इज 550 पर्यंत होतो तो मॅक्सिमम 550. आणि बाकीचे 60 रुपये 70 रुपये 80 रुपये त्यामध्ये डिपेंडिंग आणि डिस्काउंट बद्दल म्हटलं तर आय थिंक म्हणजे मी स्वतः बघितलंय बऱ्याचदा इंस्टाग्राम पेजवर डिस्काउंट चालू असतात किंवा काही ऑफर्स सुरू असतात तर त्याबद्दल काय म्हणशील आणि तुझं इंस्टाग्राम हँडल पण एकदा सांगशील का म्हणजे जी लोक आता हा व्हिडिओ बघतायत ते लगेचच जाऊन तिथे फॉलो बटन प्रेस करू शकतील. ओके सो ओकेशनली आम्ही डिस्काउंट देतात. ऑलमोस्ट अ इयर 2-3 times आमचा डिस्काउंट असतो कारण वी वॉन्ट एव्हरीबडी टू यूज द यु नो अपडेटेड फिशिंग प्रोडक्ट्स विच आर अवेलेबल इन इंडिया. सो वी हॅव ऑलमोस्ट एव्हरीथिंग वॉट इज अवेलेबल इन इंडिया आणि टू रीच आउट टू द पीपल वी गिव्ह द डिस्काउंट. आणि मग अदर थिंग जर आपण वेबसाईटवरती 5-10 पर्यंत ऑर्डर केली ना तर आम्ही फ्री टी शर्ट देतो फ्री बॉटल्स देतो. ओके 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 इवन कोण जो आम्हाला रिव्ह्यूज वगैरे टाकतो वी ऑल्सो गिव्ह देम सम गिफ्ट्स एंड ऑल हे सर्व करतो. ओके दॅट्स नाईस. इट्स ऍक्च्युली नाईस मीटिंग यू अँड ऍक्च्युली गो टू फिश आउट. या शुअर डेफिनेटली.